नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे पाठ क्रमांक 17 भौमितिक रचना। या पाठात आपण भौमितिक रचना कशा काढल्या जातात ते समजून घेणार आहोत। बघा, आपल्या घराची भिंत असते, रस्त्यावरचे विजेचे खांब असतात, किंवा शहरात वाहतुकीसाठी वापरले जाणारे जे सिग्नल असतात, या सर्वांचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हे जमिनीला लंब रूपात असतं। आता लंबरूप म्हणजे काय किंवा लंब कसा काढावा ते आपण समजून घेऊया। चला बघा मित्रांनो, आता मी या कोऱ्या कागदावर आधी एक आडवी रेषा काढतो। या रेषेला मी नाव देतो ए रेषा। या आडव्या रेषेला छेदणारी दुसरी रेषा मी काढतो, त्या रेषेला आपण नाव देऊया बी रेषा। आता ह्या आडव्या ए रेषेला छेदणारी बी रेषा आहे, या बी रेषेने या ए रेषेला ज्या ठिकाणी छेदलं, ज्या बिंदूवर छेदलं, त्याला आपण नाव देऊया एम। ठीक आहे, आता या ए रेषेला बीने छेदल्यानंतर हा कोन कसा तयार झाला ते आपण कोन मापकाच्या सहाय्याने समजून घेऊया। कोन मापक ठेवला मी तर आपल्याला दिसेल की या दोन रेषांमध्ये 90° कोन झालेला आहे। हा कोन काटकोन झालेला आहे, 90° कोन म्हणजे काटकोन असतो। म्हणजे ए रेषेला बी रेषेने काटकोनात छेदलेले आहे, म्हणजे लंबरूपात छेदलेलं आहे। तर हे मांडायचं कसं, लंब कसा लिहिला जातो किंवा लंब कसा मांडला जातो, रेषा बी लंब रेषा ए, हे जे चिन्ह असतं या चिन्हाला लंब असे म्हटले जाते आणि ते असं मांडलं जातं। धन्यवाद।